परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर स्वप्नांना गवसणी घालता येते हे सोलापूरचा पॅरा जलतरणपटू सुयश जाधव यानं दाखवून दिलंय. दिव्यंगावर मात करत त्यांनी अर्जुन पुरस्कार तर मिळवलाच पण त्याशिवाय यंदाच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यानं स्थान मिळवलं आहे. पाहूया याबाबतचा हा वृत्तांत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या सुयश जाधवने दिव्यांगत्व असताना सुद्धा टोकियोमध्ये होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये पॅरा जलतरणपटू म्हणून स्थान मिळवलं आहे. अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करत सुयशनं हे यश मिळवलं आहे. वयाच्या 11व्या वर्षी माझ्या दोन्ही हातांना करंट बसला, त्यामुळे मी पुढे जाऊन स्विमिंग मध्ये करिअर करेल नाही करेल याबद्दल पप्पांना म्हणजे माझ्याबद्दल त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण होईल की नाही याची थोडी त्यांना खात्री वाटत नव्हती. पण जेव्हा करंट लागल्यानंतर मी फर्स्ट टाइम पाण्यामध्ये उतरलो आणि सुरुवातीप्रमाणे स्विमिंग करू लागलो तेव्हा पप्पांना कॉन्फिडन्स आला की बाबा हा करू शकतो. मग त्यांनी पॅरालिम्पिक स्विमिंग कॉम्पिटिशनची माहिती मिळवली. सुयशचा उत्साह पाहून त्याच्या वडिलांनी त्याला पॅरा जलतरण स्पर्धांमध्ये खेळण्यास प्रोत्साहित केलं आणि जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सुयश यशाची एक एक पायरी चढू लागला. 2018 जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत सुयशने एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं पटकावली. दिव्यांगांच्या S7 या प्रकारात त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून भारताकरता अनेक पदकं मिळवणाऱ्या सुयशच्या कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारनं त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला तो महाराष्ट्राचा यावर्षी निवड झालेला पहिलाच जलतरणपटू आहे. 2016 ऑलिम्पिक पार्टिसिपेशन केलं, 9वा नंबर आला. त्यानंतर 2017 वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलो, तिथे 4था नंबर आला. एशियन गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं, तिथे एका इव्हेंटमध्ये पहिला आणि दोन इव्हेंटमध्ये 3रा नंबर आला. त्यानंतर पोलंडला बऱ्याच कॉम्पिटिशन खेळलो, जर्मनीला खेळलो. म्हणजे रेग्युलरली जेवढ्या पण कॉम्पिटिशन खेळेल इम्प्रुव्हमेंट होत होती. सो आता या कॉम्पिटिशनला जर पाठीमागचा परफॉर्मन्स कामगिरी बघितली तर नक्कीच या कॉम्पिटिशनमध्ये मेडलसाठी आशा आहे. याच कामगिरीच्या जोरावर सुयशने टोकियो येथे होत असलेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलं आहे. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर सुयश टोकियोमध्ये सुद्धा उज्ज्वल यश मिळवेल असा विश्वास वाटतो. दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगद पोद्दार, पुणे.